नमस्कार, मी सौरभ नाईक. विषय इंडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या आदिपुरुष या सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगते. त्याच्यावर अनेकांनी आपली बाजू मांडली. सिनेमात नेमकं काय चुकलं, काय बरोबर आहे किंवा मग काय असायला हवं होतं यावर सगळेच जण आपापली मतं व्यक्त करत आहेत. मात्र ह्या सिनेमाच्या निमित्तानं भारतीय सिनेसृष्टीत एक गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आणि ट्रेंडमध्ये आली आहे, आणि ती म्हणजे VFX. हे VFX म्हणजे नेमकं काय, त्याचे नेमके प्रकार कोणते, ते कसे केले जातात, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. VFX म्हणजेच व्हिज्युअल इफेक्ट्स, ज्याद्वारे चित्रपट निर्मिती आणि व्हिडिओ निर्मितीमध्ये लाईव्ह ॲक्शन शॉट्स तयार केले जातात, जे पूर्णपणे वास्तविक दिसतात. VFX हे वास्तववादी प्रतिमा तयार करण्यासाठी लाईव्ह ॲक्शन फुटेज आणि एकूणच इतर CGI घटकांचं एकत्रीकरण आहे असं आपल्याला म्हणायचं. म्हणजे समजा एखादा चित्रपट चित्रित करताना वास्तविक अशा काही गोष्टी चित्रित करणं शक्य नसतं, मग ते संगणकाच्या सहाय्यानं रंगवून त्या फ्रेममध्ये ती गोष्ट जोडणं म्हणजे VFX. चित्रपटात प्रत्यक्ष चित्रीकरण करताना काही दृश्य खूपच किचकट असतात किंवा मग धोकादायक असतात, खर्चिक असतात किंवा मग वेळ घेणारी असू शकतात. अशा ठिकाणी VFXचा वापर प्रामुख्याने. या तंत्रज्ञानाचा इतिहास असा आहे की 1857 ऑस्कर रेझलँडनं जगातलं पहिलं स्पेशल इफेक्ट्स वापरलं, ज्यात एका प्रतिमेमध्ये 32 निगेटिव्हचे वेगवेगळे भाग एकत्र केले होते. 1895 आल्फ्रेड क्लार्कनं प्रथम मोशन पिक्चर स्पेशल इफेक्टचा वापर केला. बरं, या VFXचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. ग्रीन स्क्रीन हा सर्वात जास्त वापरात येणारा VFXचा प्रकार. बाहुबलीच्या मेकिंगच्या व्हिडिओजमधनं तुम्ही हा प्रकार पाहिला असेल. यामध्ये फ्रेममध्ये ग्रीन स्क्रीन बसवलेली असते. त्या स्क्रीनवर संगणकाच्या सहाय्यानं आपल्याला पाहिजे ते टाकता येतं. स्टोरी किंवा मग व्हर्च्युअल जगात इमॅजिनरी घटना दाखवण्यासाठी याचा हमखास वापर केला जातो. व्हिज्युअल इफेक्ट्स, कलाकार अशी साधनं यात वापरतात जी ॲक्च्युअल आणि व्हर्च्युअलमधील रेषा एकत्र करण्याच्या सर्व क्षमतांमध्ये मदत करते. आणि अजून एक प्रकार म्हणजे ॲनिमेशन. ॲनिमेशनमध्ये मानवांच्या प्रतिमांचं चित्र तयार करून त्याला तंत्राची जोड दिली जाते, जेणेकरून कार्टून मालिकेत आपण पाहतो त्याप्रमाणे ते हलतात आणि कार्य करतात. प्रामुख्याने कार्टून मालिकांमध्येच याचा सगळ्यात जास्त वापर दिसून येतो. म्हणजे मग टॉम अँड जेरी असेल, म्हणजे अगदी त्या कार्टूनपासून ते अगदी आत्ताच्या शिंचॅनपर्यंत सगळ्या कार्टून मालिकांमध्ये कॉम्प्युटरमधील विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने हे तंत्र वापरलं जातं. आणि अजून एक म्हणजे CGI. CGIचा संपूर्ण अर्थ आहे कॉम्प्युटर ग्राफिक्स इमेज. हे टेक्निक आजकालच्या सर्व चित्रपटांमध्ये वापरलं जात आहे. CGIचा वापर हा चित्रपटातील एखादं पात्र, सीन यामध्ये जर स्पेशल इफेक्ट्स द्यायचे असतील तर तेव्हा या टेक्निकचा वापर केला जातो. पर तसंच हे तंत्रज्ञान जाहिरात, आर्किटेक्चर, व्हर्च्युअल रियालिटीमध्ये देखील वापरलं जातं. एखादा सेट देखील तुम्ही कॉम्प्युटरमध्ये तयार करू शकता. आणि बरं, या सॉफ्टवेअरची इतकी क्षमता आहे की कॉम्प्युटरमध्ये तयार केलेला सेट हा खरा आहे की खोटा आहे हे तुम्हाला पटकन ओळखता देखील येणार नाही. कंपोझिटिंग आणि ग्रीन स्क्रीन. कंपोझिटिंग म्हणजे विविध व्हिज्युअल घटकांचं एकत्रीकरण करून एक प्रतिमा तयार करणं. म्हणजेच बघणाऱ्या माणसाला एकच प्रतिमा पाहतोय असं वाटेल. यात क्रोमा हे आणखीन एक तंत्र वापरलं जातं, ज्यात एका पडद्यासमोर सीन चित्रित केला जातो. हा पडदा सामान्यतः निळा अथवा हिरवा असतो. ग्रीन स्क्रीन विरुद्ध निळा पडदा. चित्रीकरणादरम्यान सेटच्या मागे हिरवा पडदा वापरला जातो, तथापि निळा पडदा हा वस्तू किंवा लोक लपवण्यासाठी मदत करतो. थेट ॲक्शन किंवा मग ॲनिमेटेड चित्रपटांसाठी हे सर्वात जास्त योग्य असं म्हटलं जातं. इरफान खानच्या लाईफ ऑफ पाय या चित्रपटात निळा पडदा वापरला गेला होता. मोशन कॅप्चर. या टेक्निकमध्ये तुम्ही अभिनेत्याच्या हालचाली रेकॉर्ड करता आणि ती माहिती तुम्ही कॉम्प्युटरला पाठवता, जेणेकरून डिजिटल कॅरेक्टर मॉडेल ॲनिमेट केलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कॅप्चर करता तेव्हा त्याला परफॉर्मन्स कॅप्चर असं म्हणतात. चित्रपट आणि व्हिडिओग्राफीमध्ये मोशन ट्रॅकिंगला मॅच मूव्हिंग म्हणून संबोधलं जातं. मॅच मूव्हिंगचा वापर हा जर अभिनेत्याच्या हालचाली हिरव्या पडद्याच्या विरोधात असतील तर त्यावेळेला याचा वापर केला जातो. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये मोस्टली या सगळ्या गोष्टी येतात. ब्रह्मास्त्र आणि आदिपुरुष या दोन्ही सिनेमांनी हे दाखवून दिलेलं आहे की भारतीय सिनेसृष्टीचा येणारा काळ हा VFX गाजवणार आहे. तुम्हाला या टेक्निक्सबद्दल आणि विशेषतः या सिनेमांबद्दल नेमकं काय वाटतं
कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सागर व्यासपीठ।